Good afternoon, everybody. Today we are going to take a workshop of a teenager's prayer, okay, and appreciation of this poem. I am going to tell you the points and you are going to write down it in your notebook. Then again, I will send you the notes on your WhatsApp group, okay? Now write, listen carefully. English workshop. चला विद्यार्थ्यांनो, मी आता सांगितलं की आपल्याला या पोयमचं टीनेजर्स प्रेयर या पोयमचं इंग्लिश वर्कशॉप कम्प्लीट करायचं आहे. त्यानंतर अप्रिसिएशन, राईट डाऊन द अप्रिसिएशन ऑफ द पोयम. हा प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मार्कांसाठी विचारला जात आहे. मागच्या वर्षापर्यंत तुम्ही 10 मार्कासाठी हा प्रश्न सॉल्व्ह केलेला होता, परंतु आता बोर्डाच्या नवीन पॅटर्ननुसार हा प्रश्न तुम्हाला फक्त 5 मार्कांसाठी आणि 5च पॉईंट यामध्ये आहे. आता कुठले 5 पॉईंट आहे ते आपल्याला बघायचे आहेत. पहिले आपण वर्कशॉप कम्प्लीट करूया. English workshop. Choose the correct alternatives and complete the given sentences. First, according to the poet, dash dash are brought by each new day. या ठिकाणी दोन ऑप्शन आहे बघा. त्याचं उत्तर आहे न्यू बिगिनिंग. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय इच न्यू डे. सेकंड वन बघूया. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. उत्तर काय दुसऱ्याचं? बीचं ग्रेट सक्सेस. सगळेजण उत्तर लिहून घ्या पुस्तकामध्ये. तिसरं, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. तिसऱ्याचं उत्तर काय? राईट, आर आय जी एस टी. चौथं बघूया, डी, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. वर्स्ट अँड बेस्ट हे दोन ऑप्शन आहे. उत्तर काय येणार? मग बेस्ट लिहिलं सगळ्यांनी उत्तर, बेस्ट. सेकंड प्रश्न बघूया. फाइंड अँड राउट द पेयर्स ऑफ द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्डच्या पेयर्स तुम्हाला लिहायच्या आहेत. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, पोएमचा प्रश्न 5 मार्कांसाठी विचारला जात असतो. यामध्ये समजा अल्टरनेटिव्ह अशा प्रकारचे प्रश्न असतात. एक प्रश्न रायमिंग पेयर्स असतो किंवा फिगर ऑफ स्पीच ओळखण्यासाठी विचारला जात असतो. मग रायमिंग पेयर्स आहे बघा, मेक टेक सक्सेस डिस्ट्रेस सी मी वे डे राईट नाईट. ओके, आता या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे बघा. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. चूज द करेक्ट वन फॉर्म ऑफ द फॉलोइंग ऑप्शन. या ठिकाणी कुठली राईम स्कीम आहे मग या पोएमची? ए बी सी बी. बघा इथं बोर्डवर लिहिलं होतं मी, ए बी सी बी ही काय या पोएमची रायमिंग स्कीम आहे. चौथा प्रश्न आहे बघा, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर्स ऑफ स्पीच इन द कॉलम बी. आता या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, लाईन्स दिलेल्या आहेत, आणि त्याचं प्रॉपर ऑप्शन आपल्याला एक्झाम्पल साईड बी मधून शोधून लिहायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांना? पहिलं आहे बघा, डिसिजन आय मस्ट मेक. पोएम शिकवताना मी सांगितलं होतं हा कुठला फिगर ऑफ स्पीच आहे? इन्वर्जन. इन्वर्जन या फिगर ऑफ स्पीच मध्ये काय असतं? करेक्ट प्रोज ऑर्डर फॉलो केलेली नसते. मग या ठिकाणी त्याचा ऑप्शन काय येणार? बी. पहिल्याचा ऑप्शन काय आहे? उत्तर काय आहे? बी ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. दुसरी लाईन वाचते बघा मी, दुसरं एक्झाम्पल. प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. तर याचं कुठलं फिगर ऑफ स्पीच आहे? ॲपोस्ट्रॉफी. डायरेक्ट कन्व्हर्सेशन बिटवीन पोएट अँड गॉड. ओके, तिसरं, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. याचं उत्तर आहे डी, ॲलिटरेशन. पुढचं बघा चौथं, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मग याचं उत्तर काय येणार? सी, मेटाफर, इनडायरेक्ट कंपॅरिझन. आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा, प्रश्न नंबर 5 आणि 6 हा आपण ज्यावेळेस रायटिंग स्किल शिकणार आहोत त्यावेळेस आपण हे प्रश्न डिटेलमध्ये बघणार आहोत. आता तुम्ही प्रश्न नंबर 7 काढा पटकन. रीड द पोएम, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. मग या ठिकाणी बघा, मी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं होतं की ॲप्रिसिएशन हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 मार्कांसाठी इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. मागच्या वर्षी तुम्ही 9वीच्या वेळेस हा प्रश्न 10 मार्कांसाठी सॉल्व्ह केलेला होता, परंतु आता बोर्डाच्या नवीन पॅटर्ननुसार तुम्हाला या ठिकाणी 5च मार्कांचा हा प्रश्न आहे. त्यासाठी 5 पॉईंट आहेत. मग कुठले पॉईंट आहे त्या पॉईंट्सला टिक मार्क करून घ्या. टेक्स्टबुकमध्ये बघा, टायटल आहे, पोएट आहे, राईम स्कीम आहे, थीम ऑर सेंट्रल आयडिया हा एक पॉईंट, अँड फिगर ऑफ स्पीच. हे 5 पॉईंट तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहायचे आहे. तुम्हाला टेब्युलर फॉर्ममध्ये या ठिकाणी या पोएमचं काय लिहायचं? ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. लक्षात आलं? टेब्युलर फॉर्म म्हणजे या पुस्तकात जसं तुम्हाला दिलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तर पत्रिकेमध्ये ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. मग आता याचं ॲप्रिसिएशन मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करणार आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जर तुम्हाला याच्या संदर्भात अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला विचारू शकतात, आणि ॲप्रिसिएशनच्या नोट्स मी तुम्हाला फॉरवर्ड करेल. प्रत्येकाने आपल्या वहीमध्ये वर्कशॉप आणि ॲप्रिसिएशन लिहून ठेवायचं आहे. सो टेक केअर अँड गुड बाय.